विधान परिषद में चारों जगहों से हम चुनाव जीतेंगे क्योंकि पांचवी जगह नासिक की है और वो जगह अभी अपक्ष है, इसलिए उसके बारे में कुछ कहा नहीं जा सकता। ऐसा वक्तव्य भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुड़े इन्होंने किया। इसके अलावा उन्होंने बाला साहेब के विचार मन में बसे है ऐसा बयान भी दिया। और क्या संगता 2019 मध्ये मैंडेट वाला मिला मोदी का चेहरा अपन मिला देवेंद्र का चेहरा मिला तुम्हारा चेहरा नहीं मिला तुम्हारा चेहरा को मत देता स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे विचार है स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे का विचार प्रत्येक व्यक्ति मध्य है आमच्यामध्ये है त्या विचाराला तुम्ही कशाला डॅमेज करताय तुम्ही करा ना तुम्ही आता मुख्यमंत्री होते ना महाराष्ट्राचे तुम्ही जाणार जरा जनतेमध्ये जाऊन बघा ना तुमचे हाल काय तुमच्याजवळ तुमचे माणसं पडत चालले आहे तुमचे महाराष्ट्राचे अनेक नगरसेवक निघून गेले रोज पक्ष प्रवेश होतात आहे खरं तर पुन्हा आता आहे प्रकाश आंबेडकरची युती करून शिवसैनिक प्रचंड संतापले आहे काल मला यवतमाळला शिवसैनिक भेटले त्यांनी सांगितलं आता उद्धव ठाकरेंनी हद्द केली आहे आता आम्ही उद्धव ठाकरे सोबत कधीच जाणार नाही काल यवतमाळचे शिवसैनिक बोलले आणि त्यामुळे मला वाटतं की प्रचंड नाराजी शिवसेनेच्या मूळ कार्यकर्त्यांमध्ये आहे प्रकाश आंबेडकर की युती काँग्रेस की युती राष्ट्रवादी की युती ही खरतर उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राचं अध्यपतन केलं शिवसेनेचं अध्यपतन केलं आता रायली सुली शिवसेना ही त्या ठिकाणी नष्ट करण्याचं काम चालू आहे। मी तुम्हाला वारंवार सांगतो जेव्हा जेव्हा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दिल्लीत जातात तेव्हा माननीय मोदीजींच्या नेतृत्वातल्या केंद्र सरकारकडनं महाराष्ट्राला अपेक्षित असलेला विकास याच्याकरता जातात नेहमी या दौऱ्याचं हे प्रश्नचिन्ह लागतं की काय गेले काय गेले केंद्र आणि राज्य सरकार मिळून पुढे जावं लागतं महाराष्ट्राचा विकास करायचा असेल तर केंद्रातल्या रोज रोजच्या येणाऱ्या बजेटमधनं आता केंद्रीय बजेट आहे एक तारखेला केंद्रीय बजेट आहे मग राज्याचं बजेट आहे काय आपण मान्य करत नाही की केंद्रीय बजेटमध्ये महाराष्ट्राला जास्ती जास्त हिस्सा मिळाला पाहिजे म्हणून गेले असतील हाय कधी बातमी होऊ शकतं का नाही आणि ही बातमी होण्याला का प्रॉब्लेम आहे का राजकीय आपण काढतो मला वाटतं बजेट जे आहे एक तारखेला केंद्रामध्ये त्या बजेटमध्ये जास्तीत जास्त काही मिळावं याकरताही जाऊ शकतात असं मला वाटतं नाही जेव्हा जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीची प्रकाश आंबेडकरची जी युती झाली तेव्हा तेव्हा ती तुटली आहे वर केली खाली तुटली प्रकाश आंबेडकरची घोषणा वेगळी केली कार्यकर्ते खाली वेगळंच करतात आणि प्रकाश आंबेडकर काही सर्वव्यापी आहे का महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर काम करणाऱ्या अनेक संघटना आहेत अलग अलग पक्ष आहेत जसं काही भासवलं काल त्यांनी शिवसेना आणि भीमसेना म्हणजे काही प्रकाश आंबेडकर आहेत का हे चूक आहे खरं तर प्रकाश आंबेडकर एक गट आहे आणि काही भागात त्यांचं अस्तित्व आहे हे मान्य करू आम्ही बट याच्याने पूर्ण महाराष्ट्राचा बदल होणार आहे पूर्ण आता जणू काही आता आभाळ कोसळणार आहे आणि तेही मला आता काल वाईट वाटतं की माननीय उद्धवजी मोठं मन करून काल विधानमंडळात जायला पाहिजे होतं त्यांच्याकरता अभिमानाची स्वाभिमानाची बाब होती स्वर्गीय हिंदू ऊर्जा सभा बाळासाहेब ठाकरेचं तैलचित्र लागतंय विधानमंडळात इतका मोठा सुवर्ण संधी होती पण आपल्या त्या ठिकाणी त्याही ठिकाणी उद्धव ठाकरे न जाणे म्हणजे खरं तर मोठा अपमान करणे आहे पार्टीबाजीमध्ये गटबाजीमध्ये तुमचा विचार एवढा संकुचित झाला आहे खरं तर पहिल्यापासून उद्धवजी संकुचित विचाराचे आहे प्रगल्भ विचार असला पाहिजे मोठा विचार असला पाहिजे मोठ्या विचारांनी काम केलं पाहिजे आणि त्यामुळं खरं तर काल त्यांनी आपली उंची दाखवली फार कमी उंचीचे उद्धव ठाकरे दिसले मला काल अध्यपतन तर त्याच दिवशी झालं होतं ज्या दिवशी मॅन्डेट बाजूला सारून उद्धव ठाकरेंनी स्वतःच्या स्वार्थाकरता मुख्यमंत्र्यांच्या खुर्ची मिळण्याकरता भारतीय जनता पक्षाची साथ सोडली खरं तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजींनी असं म्हटलं होतं मी शिवसेनेचं दुकान बंद करीन मी काँग्रेससोबत कधीच जाणार नाही स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारावर विरुद्ध असलेली काँग्रेस स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचाराला विरोध करणारी काँग्रेस कधी त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणार नाही पण उद्धवजींनी आपल्या स्वतःच्या स्वार्थाकरता काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे विचार स्वीकारले आणि काल तर बघा किती विरोध राहू द्या तुम्ही 2.5 वर्ष सत्तेमध्ये होते तुम्हाला कधी वाटलं नाही की हिंदू उदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं तैलचित्र विधानमंडळात लावावं तुम्ही मुख्यमंत्री होते का नाही लावलं
तुम्ही केवळ वडिलांचा भावनिक फोटो वापरताय, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेचा भावनिक तुम्ही त्या ठिकाणी वडील म्हणून केवळ त्या ठिकाणी आधार घेताय आणि या राज्यामध्ये सत्ता आणू हा विचार करताय। खरं तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे खरे अनुयायी कोण आहेत? ते एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस जी आहे। त्यांनाही वाटलं की विधानमंडळामध्ये तैलचित्र लागलं गेलं पाहिजे, हे वाटणं आणि करणं याला अर्थ आहे आणि म्हणून अध्यपतन कुणी केलं? तुम्ही केलं आहे। आणि एवढंच नाही तर मला या ठिकाणी म्हणायचं आहे, आता तुम्ही जे केलं आहे, ज्या हिंदू ऊर्ध सम्राट बाळासाहेब ठाकरेंची भूमिका, त्याच्या नेमकी विरुद्ध भूमिका, हे प्रकाश आंबेडकर सांगताय आणि शिवसेना आणि भीमसेना सांगताय। भीमसेना म्हणजे काही प्रकाश आंबेडकर आहेत का? आज खरं तर प्रकाश आंबेडकर एक गट आहे, एक छोटा पक्ष आहे। खरं तर भीमसेना ही अलग अलग पद्धतीने आपापल्या विचारावर काम करणारी अत्यंत महत्वाचे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर काम करणाऱ्या अनेक संघटना आहेत।